नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित इतिहास विषयाच्या दिवस 4 व 5 वर आधारित कृतीपत्रिका अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। दिवस 4 या प्रश्नांची उत्तरे शोधू। 1 तप्त वायू व धुळीचा ढग केव्हा निर्माण झाला? उत्तर, सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी तप्त वायू आणि धुळीचा ढग निर्माण झाला। 2 तप्त वायू व धुळीचा ढग कसा फिरत होता? उत्तर, तप्त वायू आणि धुळीचा ढग वेगवान व चक्राकार फिरत होता। प्रश्न 3, सूर्य व ग्रहांची निर्मिती कशापासून झाली? उत्तर, सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य व ग्रहांची निर्मिती झाली। 4 ग्रह कोणाभोवती फिरतात? उत्तर, ग्रह सूर्याभोवती फिरतात। प्रश्न 1, खाली दिलेल्या आकृतीतील तारा व ग्रह ओळखून त्यांची नावे लिही। तर खाली दिलेल्या आकृतीमधील तारा आहे सूर्य व क्रमाने ग्रह पुढील प्रमाणे आहेत, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून। तर याप्रमाणे तारा व ग्रहांची नावे तुम्ही लिहू शकता। दिवस 5 प्रश्न 1, दिवसभरातील कोणत्या वेळी पक्षी घरट्याबाहेर दिसतात त्याचे निरीक्षण कर। उत्तर, दिवसभरात सूर्य उगवल्यापासून ते संध्याकाळपर्यंत पक्षी घरट्याबाहेर दिसतात। 2 परिसरात कोणत्या ऋतूत जास्त पक्षी दिसतात? उत्तर, परिसरात उन्हाळ्यात जास्त पक्षी दिसतात। 3 परिसरात आढळणाऱ्या पक्षी व प्राण्यांची यादी कर व त्यांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण कर। तर जमिनीवर राहणारे प्राणी आहेत गाय, बैल, बकरी, वाघ, सिंह, हरिण, कुत्रा, म्हैस इत्यादी। हवेत उडणारे पक्षी आहेत पोपट, चिमणी, कावळा, घार, गरुड इत्यादी। पाण्यात राहणारे प्राणी आहेत मासा, बेडूक, मगर। पाणी व जमिनीवर राहणारे प्राणी आहेत बेडूक, मगर इत्यादी। अशा प्रकारे तुम्ही इतरही प्राण्यांची तसेच पक्ष्यांची नावे लिहू शकता। या प्रश्नांची उत्तरे शोधू। 1 उत्क्रांती म्हणजे काय? उत्तर, उत्क्रांती म्हणजे सतत पण संत वेगाने होणारा बदल होय। 2 प्राणीजाती पुढील पिढ्यांमध्ये कशाचे रूप धारण करतात? उत्तर, प्राणीजाती पुढील पिढ्यांमध्ये अनुवंशिकतेचे रूप धारण करतात। 3 उत्क्रांतीची संकल्पना प्रथम कोणी मांडली? उत्तर, उत्क्रांतीची संकल्पना प्रथम चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली। 4 सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत? उत्तर, सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत। 1 पोटात पिल्लाची वाढ पूर्ण झाल्यानंतर आई त्या पिल्लाला जन्म देते। 2 पिल्लाच्या जन्मानंतर काही काळ आई अंगावरच्या दुधावर त्याचे पोषण करते। 5 अपृष्ठवंशीय सजीव व पृष्ठवंशीय सजीव यांच्यात फरक कोणता? उत्तर, पृष्ठवंशीय सजीवांमध्ये पाठीचा कणा असतो तर अपृष्ठवंशीय सजीवांमध्ये पाठीचा कणा नसतो। अधिक सराव करू। 1 नवीन प्राणीजाती ही अधिक उत्क्रांत केव्हा होते? उत्तर, जेव्हा मूळ प्राणीजातीपेक्षा वेगळी वैशिष्ट्ये असणारी नवीन प्रजाती उदयाला येते तेव्हा नवीन प्राणीजाती ही अधिक उत्क्रांत होते। 2 कोणत्या प्रजाती पृथ्वीवर टिकून राहतात? उत्तर, ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या प्रजाती पृथ्वीवर टिकून राहतात। 3 डायनोसॉर वर्गातील प्रजाती नष्ट होण्याची कारणे कोणती? उत्तर, एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनोसॉर वर्गातील प्रजाती नष्ट होण्याची कारणे असावीत। 4 डायनोसॉर वर्गातील प्रजातींची सचित्र माहिती मिळव। खाली काही डायनोसॉरच्या विविध प्रजाती
दाखवण्यात आले आहेत. डायनासोर हे इतिहासपूर्व काळातील पृथ्वीवरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे 16 कोटी वर्षांपूर्वी डायनासोर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. 9,000 पेक्षा अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनासोरपैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता होती. काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी, काही द्विपादी होते तर काही चतुष्पाद. तर तुम्ही इंटरनेटवरून अधिक माहिती मिळवू शकता. तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी इतिहास विषयाच्या दिवस 4 व 5 वर आधारित कृतीपत्रिका अभ्यासल्या आहेत. पुढील कृतीपत्रिका अभ्यासण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.